उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, एकनाथ शिंदेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, या सगळ्या सेनेमधल्या सैनिकांसाठी श्रद्धेय नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे सभा कोणतीही असोत, दादर मधल्या शिवसेना भवनच्या बाहेर या सैनिकांची गर्दी मात्र प्रत्येक सभेच्या वेळी आवर्जून पाहायला मिळते। आता सुद्धा शिवसैनिक मोठ्या संख्येनं, मनसैनिक मोठ्या संख्येनं शिवसेना भवनच्या बाहेर उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत वेदांत नेप। वेदांत कडे जाऊयात आपण। वेदांत, कविता, ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडतात, म्हणजे खास करून आपण मनसैनिकांना त्याच घडामोडी संदर्भात विचारूयात की महायुतीमध्ये राज ठाकरे जर जात असतील तर त्या निर्णयाकडे ते कसं बघत, कारण आपण, मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या घडामोडी मागील काही दिवसांमध्ये घडल्यात त्यामुळे आपण मनसैनिकांना हा प्रश्न विचारूयात। महायुतीत जर राज ठाकरेंनी जाण्याचा निर्णय घेतला मनसे पक्ष, तर काय तुमचं नेमकं म्हणणं असेल, कारण तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, कुणी मराठवाड्यातनं आलाय, तुम्ही कुठून आलायत आणि काय तुमचं म्हणणं? मी बीडवरनं आलेलो आहे आणि आम्हाला पण ह्या गोष्टीची उत्सुकता आहे की राजसाहेब काय आदेश देतील। परंतु जर एकंदरीत आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत की जर मनसे महायुतीमध्ये जात असेल तर ठीकच आहे ना, चांगली गोष्ट आहे, कारण एकेकाळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील एकेकाळी युती करावी लागली होती। तुम्ही लक्षात घ्या, अगोदर गेले 18 वर्ष झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः। मी कुठून आलाय? मी मुंबईमधनं चालू आहे सर। हा, काय म्हणणं आहे, महायुतीत जावं की नाही जावं का वेगळा एखादा निर्णय घ्यावा, कारण पदाधिकाऱ्यांना काही नेत्यांना सुद्धा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी बैठकांमध्ये विचारलं होतं असं कळतंय। हा, आम्ही महाराष्ट्र सैनिक तर जे राजसाहेब ठाकरे ते तर सर्वोच्च झालं, पण माझं असं मत आहे माझं महाराष्ट्र सैनिक म्हणून की महायुतीमध्ये जावं, त्याचं कारण सर असं आहे, महायुतीची विचारधारा मराठी अस्मिता आणि हिंदवी स्वराज्य, महायुतीची पण तीच विचारधारा आणि मनसेची पण तीच विचारधारा। पक्ष फुटून आलेत एकत्र अशी महायुती झाली असं सुद्धा विरोधक म्हणतात? नाही, ते तर माहीत नाही आपल्याला, म्हणजे पक्ष फुटून वगैरे नाही, पण महायुतीमध्ये जावं असं माझं। तुमची काय भूमिका आहे, वैयक्तिक भूमिका सांगा, राज ठाकरे तर जे भूमिका घेतील ती घेतील, तुमची वैयक्तिक भूमिका काय? झाला नाही पाहिजे, जायला नाही पाहिजे, कारण की आज महाराष्ट्रातले जे राजकारण होत आहे गलिच्छ होत आहे आणि फक्त महाराष्ट्रातली जनता वेगळ्या नजरेनं साहेबाकडे पाहत आहे आणि या वर्षीचं यावेळेस विधानसभेचं खरोखर चित्र महाराष्ट्र निर्माण सेनेचं। एकला चलो रेचा नारा द्यावा, येस, तुमचं काय वैयक्तिक मते, कुठून आलाय? एकला चलो रे। तुम्ही कुठून आलाय? महाराष्ट्र वाशिम। तुमचं म्हणणं एकला चलो? एकला चलो रे, तटस्थ राहत। साहेबांनी आपला वाशिमहून आलेलो आहे, साहेबांनी जो निर्णय घेतील त्याला सर्व आम्ही सोबत आहो आणि साहेबाच्या सोबत सदैव राहू, एवढंच माझं सांगतो। कविता, आपण बघतोय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, काहींचं म्हणणं आहे की महायुतीत जावं, काहींचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंची भूमिका घेतील ती भूमिका असेल, तर काहींचं म्हणणं आहे की एकला चलो रेचा नारा त्यांनी द्यावा, त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या सर्व मनसैनिकांच्या पाहायला मिळत आहेत। कविता, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।